अशा जवळपास 91 अर्जदारकांनी अर्ज काढला आणि 21 लोकांना संधी दिली म्हणून त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये मनापासून स्वागत आहे। कारण मनाचा मोठेपणा ज्या माणसाने दाखवला त्याचं सुद्धा कौतुक या ठिकाणी झाले पाहिजे। जरी काय लोकांना तिकीट मिळालं असेल काय लोकांना मिळालं नसेल तरी सुद्धा भविष्य काळामध्ये न्याय द्यायचं काम ही चेअरमन साहेब 100% करतील असे माझ्यासारख्या आणि तुम्हाला अपेक्षा आहे। आज निवडणूक चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे 52 समोरच्या ज्या माणसाने निवडणूक लावलेली आहे विठ्ठलचा चेअरमन आबा आज मोबाईल एक टेटस फिरतो या कारखाना चालवणारा घरी अहो नांदेडकडलं 3 कारखानं नदीत बुडवलं तिथल्या सभासदाची वाट लावली तिथल्या वाहन मालकाची वाट लावली तिथल्या कामगाराची वाट लावली बावन कारखाना चालवणारा माणूस नाही कारखाना बंद पडणारा माणूस म्हणून हे जगात बघितलं पाहिजे। आज हा माणूस सांगतो या मी विठ्ठल परमाने दर देऊ मग सांगोल्याला दर देताना का हाताला लखवा मारला होता का सांगोल्याला दर देताना ती पंढरपूर तालुक्यातला शेतकऱ्याचा ऊस गाळला नाही का तिथं विठ्ठला गेल्यावर साखर होती या आणि सांगोल्याला गेल्यावर का इंडुसर पण होत या साखरच होती का नाही किती थपा मारायच्या किती गप्पा मारायच्या भावानो थपा हाणणारी माणसं ही खड्यासारखी बाजूला निघाली पाहिजे। दुसरा एकट्याचं फिरतो या ट्रॅक्टर चालवणारा चालक ते 6 कारखान्याचा मालक इथं कोणतर ड्रायव्हर असेल असेल का नाही कोणतर ड्रायव्हर आपण ट्रॅक्टरला काय बऱ्यापैकी माझ्याकडे मी ट्रॅक्टर आहे हा लगा त्या ड्रायव्हरला 6 ड्रेस नाही तर लिहिला 6 ड्रेस 6 कारखाना आलं कुठन आबा तुमच्या रानात कुठलं बी वापरलं होत कुठलं खत घातलं होत त्याला कसलं पाणी दिलत आम्हाला बी सांगा मला दारिद्र्य गरिबीचा लई कथा आलाय आज समोर बसलेला सुद्धा आलाय म्हणजे आम्हाला बी सांगा की तुम्ही नेमकं कुठलं बियाणं वापरलं या हा दिवसा ढवळ्या चोऱ्या करायच्या मला सांगा विठ्ठलचा सभासद असेल त्याला फक्त मुलगी द्यायली जात होती जर विठ्ठलचा सभासद आहे म्हणलं तर पाहुणा घरी यायच्या आधी त्या मुलीचा बाप सांगत होता मुलगी तिथं दिली मधल्या माणसाला म्हणजे एवढा विठ्ठलचा सभासद श्रीमंत समजला जात होता। आज 10,000 रेट काढला मधी कुणाला 15,000 दिलं भावानो पैसे देऊन एक वाईट सवय या तालुक्याला लावायचं वळण जर कुणी लावलं असेल तर या पाटलांना लावल्या आधार आज मला सांगा उद्धव अण्णांनी सायकल वरती हिंडून शेर गोळा केलं आज वसंतदादाने तिथं चंद्रभागा सहकारी काढला आणि तिथं अण्णांचं सुद्धा त्याला सुद्धा सहकार्य आहे अण्णांचं सुद्धा तिथं श्रेय आहे। आज या लोकांनी एवढा अब्दुल शेर सोहळा केले एकट्या मावरानावरती शेतकऱ्याचा राजवाडा उभा केला त्या युवराज दादा अण्णांचा नातूचा ऊस हरवायचं भाग कुणी केलं असेल तर या अभिजित आबाने केलं इथे ना ठेवा तुमची माझी काय गय असणार आहे माझं गाव आहे गादीगाव मी सभासद आहे माझ्या 11-11 नोंद आहे फाटे म्हणून चिटबा आहे हे आपल्या ह्याचा गार्डीचा भावानं माझा एक गुंटा ऊस नेलेला नाही गादीगावात 450 टन फक्त ऊस नेलाय 400 भावानं सभासदातनं किती नेलाय 450 टन ही मी भाषणात बोलत नाही तुम्ही कागदावर बघा प्रूफ दाखवा तुम्ही म्हणील ते ऐकायची तयारी आहे भावानो थपा माणूस तालुक्याच्या विकासासाठी का चालू केला तालुक्यातला ऊस नेलाय का बाबा वांगी नंबर 1-2 करमाळा लगा मी जिल्हाध्यक्ष हूं तू मला उलाय पूर्ण बारी करमा पंढरपूर तालुक्यातल्या सभासदाचा ऊस 2,000 पेक्षा जास्त सभासदाचा ऊस नेलेला आहे 24,000 सभासदांपैकी जर हा माणूस 2,000 सभासद
सभासदाचा उसनेत असेल आणि बाकीच्या सभासदांना वाया सोडत असेल तर हे तुमचं हित आहे काय सभासदासाठी? तुम्ही हे कधी खरं सांगणार आहे का ना भाई का सगळ्या थप्पा थांबणार आहे आणि दुसरा गाडी कारखाना घेऊन निघालाय? रोंगे सर। आता मागा कोणतर म्हणलं शिक्षण तज्ञ आहे अवती पैसे खाऊ तज्ञ आहे म्हणा गेला का? अरे खऱ्याला खरं म्हणायचं का? माझ्या शेतकऱ्याच्या एक वेळ शेतकऱ्याने त्याला पोटाला अन्न खाल्लं नसेल पण पोराच्या शाळेच्या दप्तराला पैसे दिला असेल। भयान कष्ट करून पोरगा शिक्षक केला, पोरगा इंजिनिअरिंगच्या कॉलेजवर लावला, 50% पगार सरांनी हणला, रोंगे सरांनी 50% त्याच्या हातात दिला। जर नाही दिला तर दुसरी स्लिप निघत नाही दुसऱ्या पगाराची। बोट असलं तर म्हणील ते ऐकायची तयारी आहे। एका बाजूला लुटणारे माणसं त्या चंद्रभागेत नेऊन गाडायची काय? उद्या कारखाना सुद्धा सहकारी ठेवणार नाही हा माणूस। तुम्हाला माहित आहे का? जरा अभ्यास करा। साल विठ्ठल नावाच्या माणसाने ती संस्था काढलेली आहे। ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? आज त्या माणसाने संस्था काढली, त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं आणि स्वतः तिथं मालक झाला। जेवढं दोन चार कारखान्यात पैसा हाणा मिळत नाही ना, जेवढं या त्या कॉलेजवर हाणा मिळते। हे पैशाचा माज आहे। ही माज येणाऱ्या भविष्य काळामध्ये ती बाहेर काढणार आहे 15 तारखेला संध्याकाळी। मागा एक जण सांगितलं पैसा आपलाच आहे भावानो। या पैशामुळं अनेक चांगली माणसं उद्ध्वस्त झालेत या, आणि अनेक चांगली माणसं राजकारणाकडे काय नाही ती, तर त्याच्या खिशामध्ये पैसा नाही। ती म्हणते पैशावाल्याचा विजय होतोया। भावानो ही अवस्था बदलायची असेल तर यंदा दाखवून द्या। क्रांतिसिंह भगतसिंगाला कुणासाठी फसावर गेलं? ज्या चंबू महादेवाला शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी, रैत्याचं राज्य उभा केलं, माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला सुद्धा धक्का नागा लागला पाहिजे, ही छत्रपतींचं वाक्य आहे। भावानो कुणासाठी ही माणसं बलिदान झाले? माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर 34 गुन्हा येत कुणासाठी झाला? जर लबाड माणसं पैशेवार माणसं जर राजकारणात आले तर भावानो खऱ्या माणसाचं फर भयान परिस्थिती अवघड होती। तुम्ही आम्ही डोळ्याने बघितलेली आहे। आज वसंतदादांनी कारखाना काढला त्यावेळेला काय अवस्था होती हो? मी लहान होतो, माझं वडील मला सांगत होत ऊस भांडावर टाकायची वेळ होती। त्यावेळेला भावाने दादानी ती कारखाना काढला, चेअरमन साहेबांनी त्यानंतर खत दिली, बियाणं दिलं, अनेक प्रकारच्या ड्रीप दिली, अनेक प्रकारे समाजकार्य, मग लग्नाचा असेल, सामुदायिक विवाह सोहळा असेल, जनकल्याण मधून लोकांना योजनेत बसून मोठमोठे लाखो रुपयांचा तिथं ऑपरेशन साठी खर्च येणार असेल ती मोफत केला असेल, असे अनेक काम। आज जिथं जिथं भावानो काय थोडं फार जरी सभासदाच्या बाबतीमध्ये उशीर लागला असेल, जिल्ह्यात 34 कारखान्यापैकी मी मागणी सुद्धा सांगितलंय फक्त 3 कारखान्यांनी अपारवी दिलेली आहे 100%। बाकीचं कारखाना थक आहे तर त्याला अनेक कारण आहेत, एवढा अपभव करायला वेळ नाही। भावानो आज कारखाना चालवत असताना मला सांगा, समोरचा माणूस जर म्हणतो मी पारदर्शक चालवतो या, मग तिकडे बंद पाडलं कस काय? सांगोल्याला अर्ध्यात का बंद पाडला? 15 नोव्हेंबर पासून सांगोल्याचं का बिल नाही? हा खरा अर्थ्यानं प्रश्न आहे। आणि आज तुम्ही एका माणसाच्या ताब्यात जर सगळ्या सत्ता दिल्या तर पंढरपूर तालुक्यात हुकुमशाही निर्माण होईल, हुकुमशाही। तुम्हाला माहिती आहे मी पाठीमाग सुद्धा प्रजा सभेमध्ये सांगितलंय, माणूस पाठीमाग 10 वर्ष कसा वागलाय बघा। म्हणजे एखादा नेता तपासत असताना आपण जबाबदारीनं ही भूमिका पार पाडली पाहिजे। लक्षात घ्या, वेळ अपुरा, बोलणारे अनेक आहे। 16 तारखेला कपशी ही चिन्ह आहे, या चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतानं हा पॅनल विजय करायचा आहे। मतदान रुपये आशीर्वाद देऊन या पॅनलला भरघोस मतानं विजय करायचाय, जेणेकरून समोरच्याला तलब सुद्धा नाही झाली पाहिजे पुढच्या वेळेस, एवढ्या मतानं तुम्ही विजय करायचा ही ध्यानात ठेवा। आणि दुसरी एक तुम्हाला सूचना आहे, नुसतं ही ठीक आहे सभा ही, पण प्रत्येक सभासदाच्या दारामध्ये 4-4, 5-5 वेळा जाऊन त्याच्या काय अडचणी असतील, त्याचं काय म्हणणं असेल, तुम्हाला सांगतो त्या माणसाबद्दलचं काय त्याचं कारण असेल, ही जावा कष्ट घ्या आपदा। कारण ही लबाड मंडळीला तुम्ही, ही जी समोरची लबाड मंडळीला थरा देऊ नका। वेळ एकदा जर गेली एसटी गेल्यावर हात करून उपयोग नाही भावानो।
एकदा एकदा तुम्ही बघितलं या देशामध्ये कोणी कोणी थापा आणून सत्ता आणल्या, शेतकऱ्यांची वाट लावली, महागाईने हाहाकार पसरवलाय, सर्वसामान्याला जगणं मुश्किल झालंय। जर कोणी आवाज केला तर 353 आता कायदेशीर कामात अडथळा एक कलम आहे, त्याला स्ट्रॉंग केले 3 महिने जामीन नाही। मी आंदोलन करत असताना मी बघितलंय की काय अवस्था आता सध्या, आवाज सुद्धा कोणी वटवायचा नाही अशा पद्धतीची भूमिका या देशामध्ये चालू आहे। म्हणून तुम्हाला सांगतोय, हात जोडून कडकडीची विनंती करतो, ही वेळ उद्याची फार महत्वाची आहे। ही वेळ ही भावा उद्या स्वाभिमानाची वेळ आहे, या सभासदाच्या हिताची वेळ आहे। म्हणून एवढी अपेक्षा करतो येणाऱ्या 16 तारखेला कपशीच्या चिन्हावरती शिक्का मारून भरघोस मताने विजय करा। आणि एवढंच बोलतो, इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।